त्याची टिली उठवायची आणि मग ती कार्याची भांडी यायची आपल्या भांडी जे मागितलं ते याचं काय पण गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खोटं नाही सगळं हे गाइस शो में बैक अप इन न्यू वीडियो सो मासी के गांव में जो कि है मेरुल में सातारा में अभी हमें ऑन द रोड हम लोग निकले पूरा नाश्ता वाश्ता कर लिया हम लोग ने पूरा हो गया हम लोग का तो वहाँ पे एक मंदिर है शिव मंदिर भोलेनाथ का तो वहाँ पे देखने के लिए बहुत कुछ है वो व्यू आज वो पूरा एक्सप्लोर करेंगे व्यू पूरा माउंटेन के ऊपर है तो आपको आगे आगे मिलते hours later तो गाइस हम लोग फाइनली पहुंच गए मासी गांव में आप देख सकते हो और रुको ये देखिए गाइस एक नंबर और आके हवा का सीन है गाइस कैसा लगता है गाइस एक नंबर ना व्यू पसंद है ना हाँ ये देखो कैमरा चालू नहीं है पोज हाँ सा था डाला तो गाइस हमारा तिथे जायचे आणि मी पुढे ब्लॉग मराठी मध्ये करणार आहे हे मम्मी पप्पा सगळे येतात ते काका मावशी अर्धा चाललो आम्ही 10 मिनिटं झाले आम्ही चालतोय ते बघा जाता ते इथून सगळे हाय कर हाय रोहन वरती यायचं आता चला जाऊ ए मम्मी पप्पा काका मावशी हाय कर हाय हाय काय बोलणार काय त्याला काय बोलता काका वरती मंडा चावले चाले करमाने मेरू गाव मध्ये बंडा मंडा सगळ्यांनी या फिरायला ते मंदिर दिसत तुम्हाला सफेद वाला हा तिथे बघा तिथे कुठे इथे सफेद सफेद इथे 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 हो दिसतंय आम्हाला सबस्क्राइबर मारती रे पकडून सबस्क्राइबर इसको रिपोर्ट करो इसको रिपोर्ट करो इसको रिपोर्ट करो मेरा परिवार है वो और मेरा भी ना क्योंकि मैं कुठून जायचं फाइनली आले आहे आम्ही आता आम्ही टॉप वरती आहे मेन वरती व्यू व्यू गाइस व्यू बघा तुम्हाला किती चांगला दिसत असणार मस्त ना रे मस्त वाटते रे असं वाटतं ढगाळ आलोय तुम्ही पण इथे या बघा
वैसे उना मुझे पुना क्रैक वैक पड़ ले, ये दगड़ पूर्ण जॉइंट होते सके सके अलग चले ना वहाँ दाखो तो सोप दाखो तो भीति वाटते आम्ही जातोय तिथे पुन्हा फिरणार कसं वाटलं सोळनी खूप मस्त आहे दादा बिगा तिकडे पाय घेऊन जाऊ नका काहीतरी असेल देवाचं देवाचे दगड आहे तिकडे मंदिर आहे तिथे मंदिर ओम नमः शिवाय माहिती दे त्याला ती घाटी आहे हिला काय बोलायचं इथे हे काय आपलं देवाची घाट आहे म्हणजे नाव येतं हे स्थान येतं घाट आहे देवाचं स्थान आहे इथे वेरुलिंग मध्ये वरती बंड्यामध्ये ओके काही वर्षापूर्वी इथं चिठ्ठी ठेवली कार्य काय असलं की त्या कार्यात म्हणजे चिठ्ठीत लिहायचं काय आपल्याला भांडी पाहिजे ती निघायची इथं मोठी मोठी अशी स्वयंपाकाची चिठ्ठी मध्ये जे लिहिलं ते यायचं आपण चिठ्ठी लिहून ठेवायची आणि मग ती कार्याची भांडी यायची जे मागितलं ते याचं काय पण खाट भांडी फक्त अजून परत आणून ठेवायची ती मग परत गायब परत ती गायब व्हायची ओ समजलं ओके आता पण येतात नाही आता म्हणजे ती भांडी चोरलीच ना मी परत आणून ठेवली नाही त्यातली भांडी त्यामुळे ती नाही बंदच बंद झाली खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खोटं नाही सगळं स्क्रिप्ट ते देवाचं खूप काय गाईस तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या डोंगराला आणि लाईक करा शेअर करा आणि घरी जावा चला सबस्क्राइब करा कट्टी माझे सबस्क्रायबर तू काही बोलला सबस्क्रायबरला तर आमची मावशी तिथून लाकडं जमा करायची आणि गावात यायची आणि रडायची मी इथे कशाला आली बोल 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 काय अरे कुटवानाची बोल तरी अरे बोल तरी लाजते कशाला कुटवानाची कुटवानाची लाकडं खालून ना वरती कसं वाटायचं तुला कशाला आली इथे ना अरे खाऊचा काम नाही खालून लाकडं जमा करू मरतो यांचा याच्या 5 मिनिटं चढून हवा टाईट झाली आमची पूर्ण भीती वाटते खरं कम तू सातारा हबीबी आमच्यामुळे तुला पण यायला भेटलं ना चांगलं आहे ना किती झाले लग्नाला वर्ष 20 वर्षातून दुसरा टाइम येते स्वतःच्या गावातच 22 वर्ष झाले मावशीच्या लग्नाला आणि स्वतःच्या गावात दुसऱ्यांदा आले इथे वरती हो हे बघा करवंद तोडतात हे करवंद तोडताना दाखव थांब मला दाखवूया बघा मम्मी मम्मीला व्हिडिओ मध्ये खूप याच असत मला हे बघा किती करवंद ठीक आहे हे बघा किती देतात रो पकड अर्धे पकड मम्मी देते ती गाइस पुन्हा टोकावर आलोय ब्राइटनेस काय वरती
मस्त वाटतं एकदम. चालूच तो व्हिडिओ. ग्रेट सक्सेस. तो मित्रांनो आता मी घरी आलो खाऊन पिऊन नाही थकून. आता खाऊन पिऊन आम्ही जाणार शिवच्या मंदिरात बोलण्याचा जसं मी बोललेलो. पण आम्ही इथे अचानक मध्ये प्लॅन बनला. पण नक्की तुम्हाला आवडलं असं एवढं मला माहिती आहे की मला तर खूप आवडलं. मी पहिल्यांदा गेलो या गावात. आलो तर खूप वेळा पण पहिल्यांदा तिथे गेलो. काय बोलतात त्याला पहाट काय बंडा या गावाचा ऍड्रेस बोल. कम पोस्ट मिरोलिंग जिल्हा सातारा तालुका जावली. तर नक्की या गावाला भेट द्यावं तुम्हाला आवडलं असेल. मला पण माहिती तुम्हाला नक्की आवडलं असणार गाव. आता हा पार्ट 1 बनवा कारण खूप मोठा व्हिडिओ झाला मला एवढं माहिती आहे. व्हिडिओ. आणि आता भोलेनाथचं मंदिरचं पण तिथे खूप काय गोष्ट ते आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करूया. त्यासाठी काय करायचं सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आणि बेल आयकॉन दाबा की पार्ट 2 येणार तर तुम्हाला समजेल. अजून काय इंस्टावरती फॉलो करायचं आणि टिल देन स्टे हॅपी स्टे सेफ.